कधी कधी असं वाटतं की थोडंसं अगोदर जन्माला आलो असतो तर त्यांचा सहवास लाभला असतो तर धन्य झालो असतो. अशा व्यक्तींचं नेहमीच प्रत्येकाच्या स्मरणात राहणार. आणि खास करून जो उपेक्षित समाज आहे त्यांच्यावरती काही ठराविक लोक फक्त त्यांना वाटतं की आपण बुद्धिवादी होतो आणि त्या अनुषंगाने की आपण आपल्याकडं देवानी बुद्धी दिली आणि दुसरे सगळे येणं म्हणजे फार त्यांनीच संपूर्ण सगळं जे काय स्वतःला समजलं की आपल्याशिवाय दुसरं कोण नाही. पण बाबासाहेबांच्या माध्यमातून जे शिवाजी महाराजांचं म्हणजे प्रत्येक त्यांच्या कुठलंही चांगलं काम कार्य करत असताना प्रत्येक हे आम्हाला मला पाहायला मिळालं जय शिवराय असंच म्हणजे ज्या ज्या लोकांनी महात्मा ज्योतिबा फुले असतील हे सगळ्यांनी महाराजांचे विचार आचरणात आणण्याचं काम केलं, लोकांना न्याय देण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने. म्हणजे जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. पण असंच आपण सर्वांनीसुद्धा त्यातनं बोध घेतला पाहिजे की जसं त्यांनी त्यांचं कार्य त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये संपूर्ण हे जसं गेलं तर त्यातनं आपणसुद्धा त्यांचे विचार आत्मसात करून तेसुद्धा आचरणात आणणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं काम कार्य आहे. आणि जे ज्यांना स्वतःला मदत करू शकत नाही त्यांना हात देऊन त्यांना वर खेचण्याचं काम हे सगळ्यांचं कर्तव्याने केलं पाहिजे. आज एवढंच या प्रसंगी सांगेन की खूप म्हणजे आजच्या पुण्यदिनी मनापासून डॉक्टर बाबासाहेब. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.